हा दुसरा सामना दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी. लाख लाख शुभेच्छा भावाले बी आणि गोठेकर बी. एका बाजूला आपण पाहू शकाल महेश शेठ भोईर यांचा संघ चिराग नायरा इलेव्हन भावाले बी, आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे सहायोजक अर्थातच प्रसाद सुरोशे आणि प्रेम सुरोशे यांचा संघ आपण पाहतो आहे. श्री स्वामी समर्थ गोठेकर बी. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. सूरज केने गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राइक इन ला फलंदाज गोठेकर बी या टीमची. रन मशीन गणेश डिंगोरे ऑन स्ट्राइक. सामना सुरू होतोय, गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. छोट्या यांचं देखील आगमन झालेलं आहे, ज्यांची प्रचंड मेहनत गेली 7 दिवस राहिलेली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, पहिल्या चेंडूवरती सरप्राइज केलंय गोलंदाज सूरज केनेने गणेशला. सूरज केने एक खूप मोठं नाव आहे, एक चांगलं बॅटल नयन धुमाळ आपण पाहणार आहोत, कारण की बेस्ट वर्सेस बेस्ट. बॅट चिकाडा, फलंदाज झाले बाद, बिग विकेट डाऊन. गोठेकर बी टीमची रन मशीन गणेश डिंगोरे बॅक टू द पवेलियन. मांडा टीमला विनंती असेल आपण जाऊ नका, बघा यानंतर कोणताही विचार असेल. बघा यापुढे जर उशीर केला तर संघाला पॅनलाइज केलं जाईल, त्यामुळे ही विनंती असेल मांडा या टीमला की आपण कुठेच जाऊ नका, कारण की 2 सामन्यानंतर ड्रॉ केला जाईल. टॉप 3 च्या 3 संघांमध्ये एका संघाला बाय मिळेल, तो संघ दाखल होईल अंतिम फेरीमध्ये, आणि राहिलेल्या 2 संघांमध्ये सेमीफायनलची मॅच. न्यू बॅट्समन येत आहेत रोहन शेलके, कॅप्टन येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. गोठेकर बी विपक्ष भावाले बी, क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल महेश शेठ भोईर यांच्या माध्यमातून. महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आपण पाहतोय. प्रसाद सुरोशी आणि महेश शेठ भोईर हे 2 पुरस्कर्ते आमने सामने आहेत. भावाले बी आणि गोठेकर बी या टीमच्या माध्यमातून हा सामना सुरू आहे. धावसंख्या आपण पाहतोय 0 आहे, एक फलंदाज देखील गमावलेला आहे. 4 षटकांचा हा सामना. या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 39 धावा डिफेंड केलेले आहेत भूमी 11 मांडा या संघाने. फुल टॉस, ऑन साइडला चेंडू वळवलाय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय मिल्टीला चेंडूवरती. 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांनी श्री गणेश होतोय. बॅटिंग करणाऱ्या गोठेकर बी या टीमची धावसंख्या आहे 1-2. योगेश भालेकर देखील या टीम मध्ये आहेत, ज्याने मेडन षटक फेकलेलं आहे या स्पर्धेमध्ये. सूरज यावीस बी किट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. योगेश आहे, जज करतायत, आणि सुरेख झेल पकडला योगेशने. फलंदाज झाले बाद, बिग विकेट डाऊन. लागतोय हा दुसरा मोठा धक्का गोठेकर बी या टीमला. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. गेली 7 दिवस ज्यांची आम्ही आवर्जून वाट पाहत होतो, तो क्षण म्हणजेच कांबागावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय योगेश शेठ बनकरी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत
त्यांच्या सोबत आमचे अत्यंत जवळचे मित्र योगेश शेलार यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 26 नोव्हेंबर खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा पहिला दिवस आणि योगेश शेठ बनकरी साहेबांचा वाढदिवस देखील होता. अतिशय ठाटामाटामध्ये वाढदिवस देखील साजरा केलेला आहे योगेश शेठ बनकरी यांनी. ऑन साइडला फटका चांगला आहे, शॉर्ट आर्म पुल केलाय, पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय. अमित भांडे येत आहेत नवीन फलंदाज, जयंत डिंगोरे आणि अमित भांडेला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की पहिल्या षटकामध्ये धावा फक्त आहेत 8, विकेट गमावले 2. चांगली गोलंदाज सूरज केनेने केली आहे या पहिल्या षटकामध्ये. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल योगेश शेठ बनकरी साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील कांबा चषकाचं आयोजन आहे. आय थिंक गुरुवारपासून ती स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येणार आहे KGPL च्या ऐतिहासिक मैदानावरती. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि कांबा गावचे सुप्रसिद्ध उद्योजक. गोलंदाज नवनाथ अजून एक वेगवान गोलंदाज. गोलंदाजी स्ट्रेंथ आहे भावाले बी या टीमची. महेश शेठ भोईर पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. क्या बात आहे, लाईन पावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. जय पवार सर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. येतोय हा व्हाईट बॉल, धावसंख्या 9, षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे नवनाथच. स्ट्रायकिंग फलंदाज जयंत. ओवर द विकेटने नवनाथ फुल टॉस, चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक घेत आहे, चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिल्टेक चेकी सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 10 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेट 6 दैदीप्यमान, 16 सुरू आहे गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा स्वर्गीय रोहित भाई भोईर चषकाचं आयोजन. आजचा 7वा आणि अंतिम दिवस, ग्रँड फिनालेचा दिवस आहे सुपर सिक्स चे. हे सुपर डुपर सामने आपण पाहतोय. पहिला सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला, 10 गाव टीमला पराभूत करून मांडा संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केलेला आहे. 39 धावा डिफेंड केल्या. फुल टॉस, चेंडू आहे आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो हा चौकार. सक्सेसफुल फेअर डिलिव्हरी आहे आणि रिव्ह्यू गमावलेला आहे, त्यामुळे गोठेकर बी या संघाला या इनिंग मध्ये पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये. चौकार येतोय, बॅटची कडा होती. धावसंख्या 14. हाफ ट्रॅकर अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि पंचांचा इशारा येतो व्हाइट बॉल. मिळते अवांतर धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 15 धाव धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतो. 1/4 ओव्हरचा इशारा येतोय जय पवार सरांच्या माध्यमातून.
गोलंदाज नवनाथ, स्ट्राइक एंडला फलंदाज आहेत अमित भांडे, त्याने एक षटकार एक चौकार लगावलाय. आतिश भांडे यांचे बंधू आहेत. यावेळी चांगला चेंडू अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि येतोय हा डॉट बॉल. धाव संख्या स्थिर आहे, धाव फलकावरती 15. पहिल्या क्रमांकासाठी आपण पाहतोय रोख रक्कम 1,00,000 रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी रोख रक्कम 55,000 रुपयांचं पारितोषिक. तिसऱ्या क्रमांकासाठी 35,000 रुपयांचं पारितोषिक आहे. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळी मिस टायमिंग आहे. कॉट एंड बोलची संधी. स्वतः गोलंदाज नवनाथ जज करतात आणि हा झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंक हा क्रिकेटचा खेळ. मिळतंय जीवनदान अमित भांडे यांना, ज्यांनी सुरुवात अप्रतिम केली आहे. एक षटकार एक चौकार लगावलेला आहे. भरपूर मेंढ्या येत आहेत. गेली 6 दिवस आपण श्वान पथकला पाहिलं, त्यांना देखील माहिती आहे शेवटचा दिवस आहे. कदाचित आमचा प्रेक्षेने सामना देखील खेळवतील. धावसंख्या आपण पाहू शकाल, धावफलकावरती आहे 17. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. या 20 लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो, व्हाइट बॉल. मिळते 1 धाव. धावसंख्या 18 धाव धावफलकावरती आहेत. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील. राईट मोर द विकेटने ड्राइव करताय, स्ट्रेट डाउन दी ग्राउंड हा फटका बॉल मिळतोय डीप मधून. क्षेत्ररक्षक फार वेगाने त्या चेंडूवरती स्क्रीन समोर, चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते 1 धाव आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 19. कुणालजी अधिकारी यांच्याकडून त्यांचं देखील विशेष आभार. मॅन ऑफ द सिरीज साठी विशेष आकर्षण आहे, एसी आहे आणि ती एसी लाभलेली आहे निखिलजी पाटील यांच्याकडून. तसेच बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर साठी देखील वॉटर फिल्टर आहेत आणि ते लाभलेले आहेत लखन आणि नवीन देशमुख यांच्याकडून. त्यांचं देखील विशेष आभार. आणि टेनिस क्रिकेट डॉट इन च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि युट्यूब लाईव्ह सौजन्य आहेत. केडीएमसी क्रिकेटचे अध्यक्ष जगन्नाना पाटील, त्यानंतर पाण्याची व्यवस्था भरत भोईर आणि रोशन भोईर यांच्या माध्यमातून आज पाण्याची व्यवस्था आहे. बेस्ट फिल्डर साठी शूज आहेत, ते लाभलेले आहेत सुलतान खान यांच्याकडून. त्यांचा देखील आभार. योगेश भालेकर येत आहेत गोलंदाजी मार्क वरती, ज्याने मेडन षटक हाताळलेला आहे. एक खूप मोठं नाव आपण पाहतोय, कारण की ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये ऍज अ ठाणे आयकॉन तो खेळला होता, चॅलेंज स्पोर्ट या टीमच्या माध्यमातून. शेलके ब्रदर्स पोगाव या संघाच्या माध्यमातून नक्कीच तो खेळला होता. धावसंख्या धावफलकावरती आहे 19. क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी आलाय हा डॉट बॉल. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी लाभलेली आहे महेशजी पाल यांच्याकडून. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी ओमकार जाधव यांच्याकडून. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी भावेश पवार महारळ यांच्याकडून. चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी किशोर भावार्थे यांच्याकडून. यावेळी फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे सूरज केने. डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज अमित भांडेचा खेळ लागतोय. अजून एक धक्का गोठेकर बी या टीमला. ट्रॉफी लाभलेली आहे मिलिंद देशमुख यांच्याकडून आणि
सहाव्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे विजय भोईर यांच्याकडून. या सर्व दानशूरदात्यांचं मी आयोजकांच्या वतीने लाख लाख आभार मानतो. चला गावदेवी नानकर संघाचे संगणक आणि वन सोल्युशन नवी मुंबई 40+ विपक्ष रेग्युलर सुपर सिक्स मधील सामना नेक्स्ट मॅच या दोन संघांमध्ये असेल. न्यू बॅट्समन आहे आतिश भांडे येत आहेत. ऑन साइडला शॉर्ट आर्म पुल केला व्यवस्थित चेंडू बॅटवरती येत नाहीये. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक डाव झाली पूर्ण आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल. प्रसाद सुरोशी यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे गोटेगर बी आणि त्यांना फाईट करतोय महेश शेठ भोईर यांचा संघ आपण पाहतोय तो म्हणजेच चिराग नायरा 11 भावाले बी. क्या बात आहे क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी योगेश भालेकर जेन्युइन ऑलराउंडर आहे. 5 चेंडू फेकलेत. अवघी एक धाव आली आहे आणि एक सफलता देखील प्राप्त केली आहे. आज सर्व ऑफिशियलसाठी जेवणाची व्यवस्था समालोचक असतील आमचे युट्यूब लाईव्हची टीम असेल डीजे मास्टर असतील आमचे आयोजक असतील. डान्सिंग डाऊन द विकेट आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 20. गोलंदाजी आवडली असेल तर योगेशसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये कारण की अवघ्या एका धावेचं षटक फेकलेलं आहे आणि एक सफलता प्राप्त केली आहे आपल्या टीमसाठी. आज जेवणाची व्यवस्था आहे महारलगावचे उद्योजक समाजसेवक विष्णू सर शिंगोलिया यांच्या माध्यमातून. आज सर्वांना अर्थातच आमचं जी मॅनेजमेंट कमिटी आहे आमचे ऑफिशियल आहेत यांच्यासाठी नक्कीच सर्व जेवणाची व्यवस्था आहे. नानकर या टीमचे कॅप्टन देखील येत आहेत मोरेश्वर. आज वेगळ्या ड्रेस कोड मध्ये आहेत. काल व्हाईट अँड ब्लॅक मध्ये होते. आज आय थिंक ब्ल्यू मध्ये आहेत. ड्रेस कोड नवीन नक्कीच या सीझन साठी त्यांचा आपण पाहू शकाल. मोरेश्वर सुतार आणि फिरोज भाई आपण देखील या टॉस साठी. वन सोल्युशन नवी मुंबई आणि गावदेवी नानकर या दोन संघांमध्ये नेक्स्ट मॅच. विकास येतोय या अंतिम षटकामध्ये. स्ट्राइक इनला फलंदाज आहेत आतिश भांडे. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये कारण की संघ अडचणीमध्ये सापडलाय गोठेकर बी संघ. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल केला डीप मध्ये. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाजीची संधी विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज होईल बाद. लागतोय अजून एक धक्का. जयंतला माघारी परतावं लागेल. गोठेकर बी या संघाने 4 फलंदाज गमावलेत. पुन्हा एकदा ऑन साइड खेळत आहेत आणि धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आतिश भांडे यांचा.
धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती स्थिर आहे 21 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील चार चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लो स्कोरिंग सामने आपण योगेश मडवी सर पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये फक्त 38 धावा बनवल्या होत्या, त्या 38 धावा डिफेंड देखील केल्या भूमी इलेव्हन मांडा टीमने. तो संघ दाखल झाला टॉप थ्री मध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे, प्रचंड वेग, प्रचंड वेग. विकास झकास कामगिरी करतोय या अंतिम षटकामध्ये आणि महेश शेठ भोईर यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे आहे, कारण की त्यांच्या मालकीचा हा संघ बैलगाडा शर्यतीमध्ये योगेश मडवी सर खूप मोठं नाव आहे. खऱ्या अर्थाने बबल्या पॉवर ग्रुप आणि त्यानंतर कॅबी पिस्टन ग्रुप. क्या बात आहे, क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. आणि आलाय हा डॉट बॉल याही षटकामध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी. एक षटकार आणि एक चौकार आलेला आहे. भरत शेठ भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था या स्पर्धेसाठी. भरत शेठ भोईर यांना विनंती असेल, दादा आपण या व्यासपीठावरती. वाईड यॉर्करचा वापर केलाय, पंचांचा इशारा व्हाइट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव, धावसंख्या एकने पुढे जाईल 22-22 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक सुरू आहे शेवटचं. या स्लो गोरच्या षटकामध्ये अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होती. ओवर द विकेटने पुन्हा एकदा विकास हाफ ट्रॅकर आहे, शॉर्ट अंबुल करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र सिंगल घेतलेली आहे आणि पंचांचा इशारा येतोय. जय पवार सरांचा लेग बाईज. मिळते अवांतर धाव, धावसंख्या 23 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. राज भोईर यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी, प्रसाद सुरोशी यांची देखील प्रचंड मेहनत, रोहितभाई भोईर प्रतिष्ठान, आरबी इलेव्हन वरब, राज भोईर आणि प्रसाद सुरोशी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा लाईन पावी लागेल. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा व्हाइट बॉलचा येतोय. धावसंख्या एकने पुढे जाईल 24 धावा धावफलकावरती. एक चांगलं कॉन्टेस्ट आपण पाहतोय. अंतिम चेंडू शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधील भावाले बी संघाने पूर्णपणे डॉमिनेट केलेला आहे. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि गोलंदाजांनी तो निर्णय सार्थक ठरवलेला आहे. धावबाजची संधी, विकेटचं पतन आणि चेंडू पुन्हा एकदा व्हाइट बॉल आहे. धावसंख्या एकने पुढे जाईल 25 धावा धावफलकावरती. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज येतोय आतिश भांडे आणि न्यू बॅट्समन येत आहेत ओमकार. सोल्युशन टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉस साठी, कारण की गावदेवी नानकर या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. फिरोज भाई आपण या टॉस साठी. एक चेंडू शिल्लक आहे, यानंतर आपण टॉस करणार आहोत. शेवट गोड करावा लागेल आतिशला. धावसंख्या 25-25. आणि सलग चालाय हा तिसरा व्हाइट बॉल. काय करतो विकास हा देखील प्रश्न पडलाय, कारण की ज्या विकासने झकास गोलंदाजी केली होती, 5 चेंडू अचूक लाईन अचूक टप्प्यावरती फेकले होते, तोच विकास आपण पाहतोय दिशेपासून भरकटतोय दिशाहीन गोलंदाजी. 26 पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता, सूरज केने डाऊन दी बॉल आणि अप्रतिमा झेल पकडलाय, फलंदाज झाला बाद. आतिशला माघारी परतावं लागेल. शेवटच्या बॉल वरती विकेट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26 आणि 27 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे भावाले बी या संघासमोर. गोटेगर बी या संघाने टॉस करूया आपण. वन सोल्युशन नवी मुंबई आणि त्यांना फाईट करेल गावदेवी नानकर या दोन संघांमध्ये.
क्रिश्चन कॅप्टन विनंती असेल आपण या टॉस साठी जास्त विलंब आपण करू नका. वन सोल्युशन आपण ना टॉस साठी या. मोरेश्वर सुतार देखील सज्ज आहेत आणि योगेश शेठ बनकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. संघटनेचे उपाध्यक्ष योगेश शेठ बनकर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. फिरोज भाई आपण थोडस लवकर या. आम्ही आधीच सूचना केली होती इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. 40+ तालुका हाफ मधून हा संघ पुढे सरकलेला आहे. वन सोल्युशन नवी मुंबई आणि त्यांना फाईट करेल गावदेवी नानकर या संघाने सर्वांना काल आश्चर्याचे धक्के दिले आणि थेट प्रवेश केलेला आहे सुपर सिक्स मध्ये. आदरणीय विजय म्हात्रे साहेबांना विनंती असेल महारेलगावचे, त्यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. चार षटकांचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. हेड आणि टेल तुम्हाला कॉल करायचा आहे. हेड असं कॉल आहे आणि आलंय टेल. तर टॉस जिंकलेला आहे वन सोल्युशन या टीमने. निर्णय पेंडिंग आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? 40+8 संघाने देखील संधी दिलेली आहे आणि त्यामधून तुमचा संघ नक्कीच पुढे सरकलेला आहे. या संपूर्ण स्पर्धेबद्दल आणि या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? सर आधी तरी तुमचा धन्यवाद, तुम्ही आमंत्रण दिलं आम्हाला खेळायला इथे. आणि स्पर्धा खूप चांगली आहे. आम्ही एकदा इथे नाईट पण खेळलेलो आहे आणि इकडनं आम्ही जिंकून पण गेलेलो आहे नाईट टुर्नामेंट पण. तर स्पर्धा खूप चांगली आहे आणि इकडचे जे व्यवहार आहे, जे टायमिंग आहे आणि जे मॅनेजमेंट आहे खूप चांगले आहे. लोक क्या बात आहे. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आमच्यासोबत नानकर संघाचे संघनायक आहेत. मोरेश्वर टॉस गमावलेला आहे, निर्णय पेंडिंग आहे. समोर 40+ संघ आहे आणि तुमचा संघ देखील एक बलाढ्य संघ आहे, कारण की काल 8 नामवंत संघ होते आणि त्यातून तुमचा संघ देखील पुढे सरकलेला आहे. तुमच्या टीम बद्दल काय म्हणणं असेल? आमची टीम तर आता खूप छान खेळते. 2-3 टुर्नामेंट झाले, खूप चांगला परफॉर्मन्स चालू आहे. प्रॅक्टिसमध्ये सर्व मुलं आहेत आणि जरी 40+ संघ समोर असला आमच्या तरी त्यांना हलक्यात घेऊन जमणार, कारण त्यांच्याकडे पण एक्सपिरियन्स आहे. आम्ही त्यांच्यापेक्षा लहान आहोत तर त्यांच्याकडून आम्हाला काहीतरी शिकण्यासारखं पण असेल या सामन्यामध्ये. क्या बात आहे. नक्कीच शुभेच्छा असतील. सामना देखील सुरू आहे. एका बाजूला महेश शेठ भोईर पुरस्कृत संघ आपण पाहतो आहे, चिराग नायरा 11 भावाले बी आणि त्यांच्या समोर आपण पाहतो आहे प्रसाद सुरोशे यांचा, प्रेम सुरोशे यांचा, तो म्हणजेच श्री स्वामी समर्थ गोठेकर बी. विजय म्हात्रे साहेबांचं इथे आपण प्रथम आपण योगेश शेठ बनकरी साहेबांचा इथे सन्मान करूया. आदरणीय रमेशजी भोईर साहेबांना विनंती असेल बाबा आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आणि कांबा गावचे सुप्रसिद्ध उद्योजक, यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आहे योगेश शेठ भोईर यांची आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. त्यानंतर विजय म्हात्रे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. योगेश शेलार देखील इथे उपस्थित आहेत. अशोक पावशे साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. प्रथम आपण विजय म्हात्रे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. भरत भोईर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते. त्यानंतर आपण अशोक पावशे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. सामना सुरू आहे आणि जेव्हा खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ पनवेल, व्हॉइस ऑफ सिद्धी करवले, आमचे अत्यंत जवळचे मित्र, आमचे आदर्श योगीजी मडवी यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये.
थैंक यू सो मच रोशन, बहुत बहुत शुक्रिया। फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत। दोपहर की कड़ी धूप आप देख सकते हैं, ठीक घड़ी में बज चुके हैं 1:48, यानी कि समय 2:12 बाकी है। दोपहर की कड़ी धूप दूसरा मुकाबला आप देख रहे हैं मैदान के ऊपर। आज प्रतियोगिता थोड़ी सी लेट शुरू हुई है। पहला मुकाबला खूबसूरत रहा था, दर्शकों ने देखा कि जो रन बनाए थे 38 चार ओवर में, वो रन डिफेंस किए थे भूमि 11 मांडा टीम ने। दूसरा मुकाबला चिराग स्पोर्ट्स नायरा 11 बाबाली टीम, जिन्होंने केवल जिनके सामने केवल 27 रन का टारगेट है। व्हाइट का शर्म बाद द्वारा पहला ओवर की बात करेंगे तो गेंदबाजी कर रहे हैं इस समय आदिनाथ, जो पहले पावर के प्ले का ओवर कर रहे हैं। सूरज के ने योगेश भालेकर, ये दो बल्लेबाज है मैदान के ऊपर। सूरज के ने स्ट्राइक के ऊपर इस साल में नागसरी टूर्नामेंट में सबसे बेहतरीन प्रदर्शन इस टीम ने किया था और चैंपियन बने थी, मैन ऑफ द सीरीज बाइक के हकदार बने थे सूरज के ने। और वही खिलाड़ी आप देख रहे क्या स्ट्राइक के ऊपर है, बल्लेबाजी कर रहे हैं। योगेश स्ट्राइक के ऊपर, सूरज नौ स्ट्राइक के ऊपर है। रन संख्या की बात करेंगे, दो रन बने इस समय और एक डॉट की समाप्ति। कल ऐसा ही कुछ मुकाबला था, 27 रन शायद कल डिफेंस किए थे। कल के दिन हम बात करेंगे तो बिल्कुल बड़े मुकाबले जरूर देखने मिले थे कल के दिन में, 27 रन भी डिफेंस किए थे नानकर टीम ने। वही नानकर टीम अगले मुकाबले में खेलेगी, उनकी गेंदबाजी उनकी ताकत है। और कल की बात करेंगे तो जिन्होंने शानदार प्रदर्शन किया, बल्कि अपनी गेंदबाजी की ताकत से सुपर सिक्स में जगह बनाई। आज वन सॉल्यूशन नवी मुंबई 40+ ओपन टीम के सामने वो टीम खेलेगी अगले राउंड में। और इस मुकाबले की बात करेंगे तो इस समय रन संख्या बनी है केवल 3 रन, जो कि 27 रनों का छोटा सा टारगेट है। सूरज के ने हवा में गेंद, फील्डर पहुंचे गेंद के नीचे, चिड़िया छिपे खेत में, सूरज के ने बैक टू द डगआउट। हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा। कल नानकर टीम ने कमाल की गेंदबाजी की थी, 27 रन उन्होंने डिफेंस किए थे। आज वो 27 रन डिफेंस कर पाएगी क्या मैदान के ऊपर ये गोटेगर बी टीम, जिनकी बल्लेबाजी काफी ताकतवर होती है, मगर आज ना तो उनके बल्लेबाज चले, अब गेंदबाजों को चलना पड़ेगा क्योंकि केवल 27 रनों का टारगेट है। शुरुआत बेहतरीन रही, पहले ओवर में 5 गेंदे पे किए, 3 रन देकर 1 सफलता प्राप्त की है गेंदबाज आदिनाथ। पहले ओवर की अंतिम गेंद यानी कि पावर सर्कल की अंतिम गेंद करेंगे आदिनाथ। नए बल्लेबाज पहुंचे हैं अविनाश। डॉट की समाप्ति, ओवर की समाप्ति, कामयाब ओवर की समाप्ति। पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या केवल 23, आने वाली 3 ओवर यानी कि 18 गेंदे जीतने के लिए अभी भी 24 रन की आवश्यकता है। से आपका भी स्वागत है का 7 दिन से लगातार दर्शकों का मनोरंजन करते हुए काफी अच्छी संगीत दिशे द्वारा उनका भी हम स्वागत करेंगे। और अगला मुकाबला वन सॉल्यूशन अभी मुंबई टीम ने टॉस जीता है, उन्होंने डिसीजन अभी तक दिया नहीं है। टॉस जीतकर वो शायद टॉस जीतकर आप बिल्कुल देखिए डिसीजन हमें बताना है इसके बाद जो मुकाबला आपका होगा। वन सॉल्यूशन बनाम गावदेवी नानकर के बीच बेहतरीन लड़त होगी अगले मुकाबले में। 24 रन की आवश्यकता, 18 गेंदे। ये देखिए अच्छी गेंद थी, बड़ा शॉट की तलाश में थे और बल्ला गेंद का संपर्क नहीं रहा। एक सिंगल आई, सिंगल के साथ रन संख्या की बात करेंगे
चार रन बने, अभी तक तो शांत क्रिकेट है और लो स्कोरिंग मुकाबले में मुकाबला जीतना है तो आपको यही करना होगा, ज्यादा से ज्यादा गेंदे डॉट, अच्छी गेंदबाजी, स्टैंडर्ड गेंदबाजी, स्टैंडर्ड फील्डिंग, अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश, जो कि पहले ओवर में आपने किया है, बिल्कुल इसी ओवर में वही उम्मीद है ओमकार की ओवर, आप देख सकते हैं सेकेंड ओवर आप बचे भी 17 गेंदे 23 रन की आवश्यकता, 17 गेंदे 23 का समीकरण, दर्शक मुकाबला एंजॉय कर रहे हैं, इस बार हवा में खेला, फील्डर थोड़े दूर है, पहुंच गए, कमाल का कैच, ऐसे ओपनर सलामी बल्लेबाज योगेश के पारिकांत होता हुआ, सॉरी अविनाश के पारिकांत हुआ है, सिद्धाल का कैच लपका है और यही स्टैंडर्ड फील्डिंग दिखानी होगी, यदि आपको मुकाबला जीतना है मैदान के ऊपर तो आपको स्टैंडर्ड फील्डिंग की जरूरत है और अभी तक तो शायद यहां पर गोटेगर टीम के खिलाड़ियों ने स्टैंडर्ड फील्डिंग दिखाई है, दूसरा विकेट मैदान के बाहर, रन संख्या केवल 4 रन। जाना इस पिच के ऊपर गेंदबाजों को ज्यादा मदद मिली है, कल देखा आज भी देखा, सभी के सत्र से लेकर अभी तक तो गेंदबाजों को मदद मिल रही है इस पिच की और बिल्कुल अब ये मुकाबले में भी वही हो रहा है, लो स्कोरिंग मुकाबला है, थोड़ा सा प्रेशराइज क्रिकेट आप देख रहे हैं पूरी तरह से यहाँ पर बाबल टीम की ओर से, वन सोल्यूशन कप्तान आप डिसीजन बताना, आपको टॉस जीता है तो फर्स्ट बॉल फर्स्ट यस गेंदबाजी करना पसंद करेंगे, एक डॉट की समाप्ति, प्रेशर पूरी तरह से दबाव बनाते हुए, मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर और इस मुकाबले में आपको कोशिश करनी होगी क्योंकि ये मुकाबला कितना इंपॉर्टेंट है, यहां से जीतकर आप सुपर थ्री में जगह बनाना चाहते हैं तो फिर जरूरत है ये मुकाबला जीतने की, देखिए बिल्कुल गेंदबाज पहुंचे थे गेंद के ऊपर, सिली बिडॉप के ऊपर गेंद को रोका, रन नहीं रोक पाए, एक रन है इस एक के साथ, सिंगल के साथ 5 रन टोटल स्कोर 2 विकेटों के नुकसान पर, जीतने के लिए अभी भी चाहिए मैदान के ऊपर 22 रन की आवश्यकता, 14 गेंदे 22 रन, धीरे धीरे मुकाबले में वापसी पाते हुए यहां से बाबा ने बी टीम एक बड़ा मुकाबला, जितना लो स्कोरिंग का मुकाबला होता उतना बड़ा मजा आता है और बिल्कुल कल से लेकर अभी तक तो वही सिलसिला जारी है, लो स्कोरिंग जो मुकाबले हैं जो ताकतवर बन रहे हैं, बिग फाइट बन रहे हैं, फाइटिंग मुकाबला जीतने के लिए अब चाहिए मैदान पर अभी भी यहां से 22 की आवश्यकता, ब्लॉक हॉल में गेंद को फेंका, हल्के दूर से गेंद को कट किया, जब तक गेंद को बैकपेट पॉइंट के ऊपर फील्ड करे, मौका बना, दूसरा रन और अंपायर का कुछ डिसीजन है शायद, देखना होगा, रन बने हैं यहां पर 2 इस गेंद के ऊपर, हम बात डिसीजन जो भी है बताएंगे, नो बॉल ओवर लाइन यानी कि ओवरस्टेप का है, चेक करना है, बिल्कुल रिव्यू लेना चाहते हैं ओवरस्टेप का, हम चेक करेंगे, बिल्कुल अंपायर ने बताया कि आप चेक करना पड़ेगा, नो बॉल, अंपायर का डिसीजन नो बॉल, 1+2 रन बनेंगे यहां पर, मौका बना और मैंने इसलिए कहा कि अतिरिक्त रन के ऊपर आपको अंकुश लगाना है, अभी तक तो सब कुछ ठीक ठाक चल रहा था मगर अचानक एक नो बॉल आपको महंगी पड़ सकती है जिसके ऊपर 3 रन आए, रन संख्या 8 पर पहुंची है, आप जीतने के लिए 19 की आवश्यकता, गेंदे बचे इस ओवर में 14, कुल मिला के 14 गेंदे इस ओवर में, 2 गेंदे हैं और आने वाली गेंद है फ्री हिट, बल्लेबाज को मौका, योगेश से गेंद के नीचे फील्डर पहुंचे मगर यहां पर प्रीट है, ये होता प्रीट का फायदा, रन एक बनी एक सिंगल के साथ, रन संख्या 9 रन के ऊपर, अभी भी 18 रन की आवश्यकता है 13 गेंदों के ऊपर,
13 गेंदे 18 रन, कमाल का मुकाबला। पिछला मुकाबला भी भूमि इलेवन मांडा टीम ने शानदार प्रदर्शन किया, गेंदबाजी उनकी ताकत पर रही और ताकत से उन्होंने मुकाबला जीता। अच्छी डिलीवरी, बिल्कुल यहां पर रन नहीं है कोई, ओवर की समाप्ति। एक नोबल हम बिल्कुल छोड़ देंगे तो सबसे बेहतरीन गेंदबाजी ये भी रही, नोबल नहीं होता तो इस ओवर में भी 3 रन होते हैं और कुल मिला के 2 ओवर में 9 रन बने हैं। जीतने के लिए 2 ओवर में अब 18 रन की आवश्यकता ये मुकाबला जीतने के लिए। फाइटिंग भरा मुकाबला, दर्शक एंजॉय कर रहे हैं दोपहर की कड़ी धूप में, एक कड़ा संघर्ष मैदान के ऊपर। मानो 5 दिन लगातार इस पिच के ऊपर बल्लेबाजों को मौका मिला था, बल्लेबाज को इस पिच ने मदद दी थी, आप गेंदबाज अपना कहर बरसाते हुए। कल नानकर टीम ने कमाल का क्रिकेट खेला, पहला मुकाबला जो कि कल की बात करेंगे सबसे बेहतरीन था। एमएस 11 डाकटी दहानू टीम जो कि पालघर की सबसे बेहतरीन टीम मानी जाती है, मगर नानकर टीम ने कमाल की गेंदबाजी की, 5 ओवर में केवल 31 के ऊपर इस टीम को रोका। सेकेंड राउंड की बात करेंगे, नानकर बनाम राहनाल के बीच कौन भूल सकता है, राहनाल टीम तो शायद इस साल नहीं भूल पाएगी क्योंकि हाथ में आई भी बाजी हाथ से निकली और पेनल्टी की वजह से मुकाबला गवाया, ये कभी वो भूलेंगे नहीं। और नानकर टीम भी नहीं भूल सकती क्योंकि 2 गेंद में 2 रन बचाते, डिफेंस किए थे केवल 27 रन बने थे और 27 रन उन्होंने डिफेंस किए थे और जो कि आखिरी मुकाबला उनका रहा था जॉली कामतगढ़ टीम के खिलाफ, तो भी वहां पर गेंदबाजी ने शानदार प्रदर्शन किया और आखिरी मुकाबला जीतकर सुपर सिक्स में जगह बनाई। आज खेलेंगे यहाँ पर 40 प्लस ओपन टीम के सामने, नवी मुंबई से बिलोंग करने वाली टीम आज मैदान पर उतरेगी, वन सॉल्यूशन नवी मुंबई। हल्के हाथों से गेंद को खेल दिया, इस बार एक्स्ट्रा कवर की तरफ फील्डर है मौजूद, एक सिंगल डबल के लिए पलट चुके दोनों बल्लेबाज और 2 के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई धीरे धीरे 11 रन के ऊपर अभी भी जरूरत है मुकाबला जीतने के लिए, यहां से 16 की आवश्यकता। 27 का टारगेट है, रन संख्या 11 बनी, अब 11 गेंद में 16 की आवश्यकता है। 2 छक्के लगाएंगे तो 1000 का इनाम महेश दादा भोईर इनकी तरफ से, 2 छक्के लगाएंगे तो मुकाबला नजदीक आ जाएगा। और ये देखिए जैसे ही इनाम लगाया वैसे गेंद को फेंक दिया मिड विकेट के ऊपर से सीमा रेखा के बाहर, ये शानदार छक्का ओपनिंग ब्लास्टर योगेश पालेकर के बल्ले से। आप यहां पर 10 गेंदें बची हैं, 10 रन की आवश्यकता। बावले बी टीम इस साल बहुत बेहतरीन प्रदर्शन कर रही है, इस साल की सीजन बात करेंगे तो नागसरी टूर्नामेंट में चैंपियन बनी थी, एमके की ट्रॉफी मैन ऑफ द सीरीज का हकदार बने थे सूरज केने। 2 चौके लगाएंगे तो भी 1000 और इस गेंद के ऊपर छक्का लगाएंगे तो भी 1000 महेश दादा की तरफ से है बिल्कुल, और ये छक्का आता है तो मैं शायद कहूंगा मुकाबला पूरी तरह से कब्जे में आ जाएगा। 10 में 10 की आवश्यकता, एक छक्का मुकाबले का रुख बदल चुका है। कोशिश थी बल्लेबाज की क्योंकि लालच थी यहां पर 1000 की, लालच बुरी बला होते हैं। बिल्कुल यह मुकाबले में इस ओवर में छक्का लगाते तो और एक तो भी 1000 का इनाम होगा। इस बार शानदार शॉट, फील्डर है मौजूद यहां पर बैकवर्ड पॉइंट की तरफ, दूसरे के लिए पलटे, तेज रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन आए, 2 रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 19 रन बन चुके हैं। जीतने के लिए केवल अब 8 रन की आवश्यकता है, 8 गेंदे 8 की आवश्यकता। बॉल टू रन, बिल्कुल यहाँ पर मुकाबला आप देख रहे हैं, योगेश पालेकर की बल्लेबाजी आप बिल्कुल जानते हैं, हमेशा ताकत पर बल्लेबाजी करते हैं, जब सूरज होते मैदान पर तो योगेश पालेकर शांत बल्लेबाजी करते हैं, जब सूरज जाते मैदान से बाहर तो योगेश पालेकर आक्रामक हो जाते हैं मैदान पर। उनके बल्ले से एक छक्का जरूर देखने मिला, तेज तर्रार गेंद बल्लेबाज को बीट किया और अब 7 गेंदे 8 की आवश्यकता, शायद आखिरी गेंद चाहते हैं कि यहाँ पर डॉट है विकेट तो मुकाबले में वापसी होगी। गोटेकर बी टीम जो भी एक इस विभाग की सबसे ताकतवर टीम कही जाती है शाहपुर विभाग की,
एक चौका मारे तो 500 और एक छक्का मारे तो 1000। ये देखिए चौका और ये गेंद शायद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन आखिरी गेंद के ऊपर। आप जीतने के लिए 4 की आवश्यकता और मैं दादा भोईरेन की तरफ से एक 500 रुपए का इनाम है इस खिलाड़ी के लिए। अब 4 रनों की केवल आवश्यकता है। यस, तो आखिरी ओवर बचा हुआ है और आखिरी ओवर में 4 की आवश्यकता। ये नहीं कि मुकाबला फिनिश हो चुका है, अभी भी वक्त है मुकाबला जीतने के लिए। 4 रन की आवश्यकता है। शुरुआत की 3 गेंदे मुकाबले का फैसला तय करेगी कि कौन जाएगा सुपर 3 में। बिल्कुल, आज टीम जीते या हारे ट्रॉफी तो जरूर मिल सकती है क्योंकि टीम सुपर 6 का मुकाबला खेल रही है। पहला मुकाबला बेहतरीन रहा था भूमि 11 मांडा टीम बनाम धागा 11 धागाओं के बीच हुआ था। धागा टीम को परास्त किया आखिरी वक्त में, जिस तरह से वो गेंदबाजी प्रदर्शन रहा था, कमाल का प्रदर्शन भूमि 11 मांडा टीम के गेंदबाजों का रहा। ना तो बल्लेबाजी चली थी मगर कमाल की गेंदबाजी रही और उसी के बदौलत उन्होंने मुकाबला जीता। सुपर 3 में जगह बनाई है मांडा क्रिकेट टीम ने। अब इनमें से जीतने वाली टीम सुपर 3 में होगी और आखिरी जो रहेगा तीसरा मुकाबला उनमें से जीतकर एक टीम सुपर 3 में और उसके बाद ड्रॉ कहेंगे। ड्रॉ के साथ एक टीम मेगा फाइनल पहुंचेगी और दो टीमें बचेगी सेमी फाइनल का मुकाबला खेलेगी। पहला इनाम है इस प्रतियोगिता में 1,00,000 रुपए, दूसरा इनाम है इस प्रतियोगिता में 55,000 रुपए, तीसरा इनाम है 35, चौथा, पांचवा और छठा इनाम है 25,000 रुपए। और सबसे आकर्षित मैन ऑफ द सीरीज है जो कि एसी है इस प्रतियोगिता में, बेस्ट बैट्समैन बेस्ट बॉलर के लिए यहाँ पर वाटर फिल्टर दिए जाएंगे और बेस्ट फील्डर के लिए शूज है। शानदार प्रदर्शन सप्ताह, क्रिकेट का सप्ताह चल, बिल्कुल हम बात करेंगे, बिल्कुल 7 दिन चलने वाली सबसे बेहतरीन प्रतियोगिता आप देख रहे हैं। स्वर्गीय रोहित भाई प्रतिष्ठा भूई प्रतिष्ठान के माध्यम से इस प्रतियोगिता आयोजन आप देख सकते हैं। आने वाली 6 गेंदे आप चाहिए 4 की आवश्यकता। गेंदबाजी करेंगे आखिरी ओवर में आतिश भांडे। बिल्कुल आतिश पांडे जिनकी डबल ए शॉप आप बिल्कुल शाहपुर में देख सकते हैं। वन सॉल्यूशन मंथ टॉस एंड डिसाइड टू फील्ड पर्स, बल्लेबाजी का नोता दिया है नानकर टीम को। पहली गेंद यहां पर देखना होगा रन आउट की विकेट, डॉट तो आई है मगर 5 गेंदे अभी भी चाहिए, 4 रन की आवश्यकता, 4 रन की आवश्यकता है। अभी भी मुकाबला खत्म नहीं है दोस्तों, मुकाबला बेहतरीन हो रहा है। जितना बड़ा मुकाबला आप देख रहे हैं जो कि लो स्कोरिंग का मुकाबला, फिर एक बार रोमा स्थिति में बढ़ता हुआ। 5 गेंदे 4 की आवश्यकता, नए बल्लेबाज चलो जल्दबाजी करें थोड़ी, इसके बाद और एक मुकाबला, उसके बाद सेमी पाने पाने के मुकाबले होंगे। आज थोड़ी देरी के साथ मुकाबले शुरू हुए, 2:06 हो चुके और मुकाबला आप देख रहे मैदान पर। आज के दिन का दूसरा मुकाबला, नए बल्लेबाज है जोगेंद्र भालेकर और एक तरफ है योगेश भालेकर, दोनों बंदूक की जोड़ी मैदान पर। जीतने के लिए 5 में 4 की जरूरत है, चौका मार लगाकर मुकाबला जीतते तो 500 का इनाम, छक्का मार के भी जीतते तो भी 1000 का नाम है। बिल्कुल ये देखिए चौके छक्के में कुछ मायने हैं, कीमत है उसकी भी, एक चौका 1000 और एक छक्का, एक छक्का 1000 और एक चौका 500 रुपए। ऑलरेडी 500 तो मिल चुके योगेश योगेश के लिए, बिल्कुल उन्होंने एक चौका दागा था उनके बल्ले में से, एक छक्का भी आया है अभी तक। अच्छी डिलीवरी, फील्डर है दूर मगर पहुंचेंगे, एक सिंगल आई दूसरे के लिए पलटे, शायद अंपायर का डिसीजन, नो बॉल, शायद यहां पर रन बनेंगे 1+2 3 रन। ओवर स्टेप शायद बल्लेबाज गेंदबाज ज्यादा ही आगे निकल रहा है कुछ, और अब जीतने के लिए केवल एक की जरूरत है।
तो प्रीट भी होगा और योगेश वालेकर जिन्होंने शानदार प्रदर्शन किया इस मैदान पर। ओ इस बार रन लेने की कोशिश है, कोई जरूरत नहीं थी, आवश्यकता नहीं थी, रन भी नहीं बन सकता था और प्रीट की गेंद थी। आप चार गेंदे शायद बची अभी भी, एक रन की आवश्यकता। एक रन की जरूरत, योगेश वालेकर के दौड़ने की कोई आवश्यकता नहीं थी, शायद उन्होंने भी सोचा नहीं, रन लेने की कोशिश की। और आप चार गेंदे अभी भी बची है, रन चाहिए एक केवल। विदेश ने बल्लेबाज है, चलो जल्दबाजी करें अंपायर। सभी खिलाड़ी अब इकट्ठा बन चुके हैं क्योंकि आखिरी एक रन की आवश्यकता है। एक गलती महंगी पड़ी, नो बॉल कितना महंगा पड़ा, तीन रन आए, वो तीन रन नहीं आते तो शायद अब मुकाबला रोमांचक होता। क्रिकेट में एकाध गलती कितनी महंगी पड़ती, और ये देखिए ना, एक नो बॉल से तीन रन आए और उसके बाद बल्लेबाज रन आउट हुए। योगेश वालेकर स्ट्राइकर पर, बल्लेबाज की बात करेंगे जोगेंद्र वालेकर है, भाई गए तो अब भाई का काम है बाकी। नजदीकी फील्डर देखिए, सर्कल के बाहर केवल आप देख सकते हैं फील्डर है ऑन साइड में, बाकी पूरे के पूरे खिलाड़ी सर्कल के अंदर आप देख सकते हैं। स्लिप में खिलाड़ी है, बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी है, पॉइंट में खिलाड़ी है, सिली मिड ऑफ के ऊपर एक खिलाड़ी रखा है, ये देखिए सिली मिड ऑन भी तैनात की गई है, शॉर्ट लेग पे खिलाड़ी है। तेज तरार गेंद, दौड़ की समाप्ति। मैंने कहा था कि नो बॉल नहीं होता तो शायद मुकाबला बड़ा होता, और अब तीन गेंद एक की आवश्यकता है। तीन गेंद एक रन नहीं बनेगी तो फिर इतिहास बनेगा टेनिस क्रिकेट में। चेसिंग कंपल्सरी, जोगेंद्र वालेकर सेकंड के ऊपर है, देखिए नजदीकी फील्डारी है, सिली मिड ऑन, सिली मिड ऑन, शॉर्ट लेग में खिलाड़ी है नजदीक। ओ मामला बन सकता है रन आउट का, विकेट बन सकती है, और आप दो गेंदे एक की आवश्यकता। रोमांच भरा मुकाबला, एक रन निकालने के लिए बहुत सारा वक्त जा रहा है, आप दर्शक सोच में हैं। शायद गलती हुई थी जोगेंद्र नहीं, मैं कहूंगा योगेश वालेकर की, क्योंकि योगेश वालेकर एक बड़े खिलाड़ी है, उन्हें दौड़ने की जरूरत नहीं थी, और शायद वही चर्चा डगआउट बॉक्स में है कि आपको दौड़ने की कोई जरूरत नहीं थी। ये होता है क्रिकेट में, होना भी चाहिए तो मुकाबला अच्छा होता है। नानकर टीम तैयार हो चुकी है, आज बहुत ताकत के साथ मैदान पर उतरेगी, कल उन्होंने शानदार प्रदर्शन किया, आज भी वही प्रदर्शन करेंगे, वही सपना लेकर आए मैदान पर, और इस बड़े ट्रॉफी को जीतने का सपना नानकर 11 टीम मैदान पर आई है। चैंपियन होने का सपना हर एक टीम का होता है, और आज शायद वो ताकत के साथ मैदान पर उतरेंगे। जोगेंद्र आउट हुए तो अब दो गेंद में क्या आवश्यकता, लाग दलदल हो, पांव जमाए रखिए, हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए, कौन कहता है कि छलनी में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए। देखिए सिली मिड ऑन, सिली मिड ऑफ, नजदीकी खिलाड़ी सर्कल के अंदर, दो गेंद में चाहिए एक क्या आवश्यकता। प्रेशर, प्रेशर दबाव है, गेंदबाज की सराहना होनी चाहिए, नो बॉल नहीं फेंकते तो शायद अब मुकाबला उनके पक्ष में ज्यादा मजबूत होता, मगर ये क्रिकेट में कहते ना अगर मगर की कोई भाषा नहीं होती, ये क्रिकेट खेल है और क्रिकेट में केवल आपको मेहनत करनी होती है। आने वाली दो गेंदे एक की आवश्यकता, एक गेंद दौटे विकेट, फिर मुकाबला रोमांचक होगा आखिरी गेंद के ऊपर। फील्डिंग मानो टेस्ट मैच की तरह, देखिए टेस्ट मैच में भी इतनी क्लोज फील्डिंग नहीं होती। ओ नजदीकी खिलाड़ी को बीट किया, रन बनाई और मुकाबला जीत लिया भावा ने, बी टीम ने, विदेश ने मुकाबला जीता और ये शानदार जीत हासिल की है, बल्कि नहीं यहां से मैं कहूंगा गोटेगर बी टीम ने भी बहुत बड़ी फाइट दी इस मुकाबले में और मुकाबला जीत लिया है। चिराग स्पोर्ट्स नायरा 11 भाबले भी कॉन्ग्रेचुलेशन, दो टीमें अब पहुंची हैं सुपर थ्री में। अब इसके बाद जो मुकाबला होगा, वन सॉल्यूशन नवी मुंबई बनाम गांवदेवी नानकर।
शानदार मुकाबला। चलो बिल्कुल नवी मुंबई वन सॉल्यूशन टीम आप तुरंत मैदान के अंदर आई है। दोनों टीमें सेकंड करें, हार जीत तो होती रहती है क्रिकेट में, मगर एक दूसरे को शुभकामनाएं दें, सेकंड करें और मैदान के बाहर हुई है। और इस मुकाबले के हीरो नानकर टीम को बल्लेबाजी के लिए नौता दिया है। तो मुकाबला जैसे ही शुरू होगा हम करेंगे कमेंट बॉक्स में परिवर्तन, फिर एक बार आवाज सुनेंगे हमारे मित्र रोशन संत हैं इनकी आवाज।